नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी पुरातिका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, ऑप्शनचं सेटअप काय सांगते, टेक्निकल सेटअप काय सांगते, ह्या गोष्टींची मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टी इंडायसिस जर बघितला तर निफ्टी इंडायसिस मध्ये आज हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग झालंय. निफ्टी जो आहे तो 0.32% मायनस क्लोज आहे. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी पण 0.36% मायनस जो आहे तो क्लोज झालाय. आणि आज सकाळी मित्रांनो मार्केट गॅप अप ओपन झालं होतं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर हायर साईडला मार्केटमध्ये स्लाइटली प्रॉफिट बुकिंग जे आहेत त्या लॉंग पोझिशन जे आहेत अनवाइंड करण्यात आलेत. ऑलरेडी काल देखील मित्रांनो फॉरेन डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं बऱ्यापैकी सेलिंग केलं होतं आणि त्या मानानं लॉंग पोझिशन जे आहेत त्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या नव्हत्या आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो क्लिअरली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आलाय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही खूप काळजीपूर्वक बघा. उद्या मार्केटमध्ये खूप 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 मोठा धमाका होणार आहे. पॉसिबल उद्या मार्केट खाली पडू शकतं, कारण का वीकली एक्सपायरीच्या अगोदर मित्रांनो मार्केटमध्ये वन डे बिफोर एक्सपायरी रिलेटेड एक जबरदस्त स्पाइक डाऊन साईडला येण्याची शक्यता आहे. आज देखील मार्केट हायली वोलाटाईल होतं, सेम उद्या देखील याचं रिपीटेशन होणार आहे. त्यामुळे चांगली सीट बेल्ट उद्या बांधून बसा. मार्केटमध्ये काय होणार आहे मी तुम्हाला ऑप्शन मध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आजचा दिवस जो आहे ना तो खऱ्या अर्थानं खूप धमाकेदार झाला असं म्हणावं लागेल. टीटीके प्रेस्टिजचा जो स्टॉक आहे हा ऑलमोस्ट आज 12% वरती जाऊन क्लोज झालाय. ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की मित्रांनो ह्या स्टॉक मध्ये एक स्पिल्ट जो आहे तो येणार आहे. आणि ह्या स्टॉक मध्ये जर स्पिल्ट येणार असेल तर मित्रांनो हा स्टॉक आय थिंक माझ्या माहितीनुसार किमान 14,000 ते 16,000 काय करायला पाहिजे, हा स्टॉक जायला पाहिजे. 1:10 जरी स्पिल्ट आणलं तरी देखील मित्रांनो हा स्टॉक म्हणजे 2,000 आसपास तर किमान ह्याचं स्पिल्ट नंतरची प्राइस असायला पाहिजे सध्याच्या व्हॅल्युएशन नुसार. त्यामुळे 16,000 किंवा 18,000 हा स्टॉक पॉसिबल काय होऊ शकतो, स्पिल्ट नंतर जाऊ शकतो, तो बघू आपण कुठे जातोय. दुसरा IEX जो आहे ह्याच्यामध्ये पण स्पिल्टची न्यूज आहे. हा पण स्टॉक खूप वोलाटाईल राहिलाय दिवसभरामध्ये, तो पण स्टॉक 6% अप सह काय झाला या ठिकाणी क्लोज झालाय. दुसरं मित्रांनो IRCTCचा जो स्टॉक आहे ना, IRCTC मध्ये मात्र एकदम हेवीली प्रॉफिट बुकिंग झालंय शेवटच्या काही मिनिटांमध्ये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर चार्ट बघितला निफ्टीचा तर तुम्हाला क्लिअरली ही गोष्ट लक्षात दिसून येईल. खूप हेवी प्रॉफिट बुकिंग झालंय IRCTC मध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर IRCTCचा स्टॉक बघितला तर या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग झालंय. ऑलमोस्ट 15% लोअर सर्किट जे आहे त्याला स्टॉकला लागलेलं होतं. मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीच्या डेली कॅन्डलवर जर मोमेंटम बघितलं, टेक्निकल सेटअप जर बँक निफ्टीचं चेक केलं तर ह्याच्यानुसार मित्रांनो मार्केट क्लिअरली बुलिश आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. निफ्टी असू द्या, बँक निफ्टी, दोन्ही इंडायसेस पूर्ण बुलिश आहेत. पण जसं की वीकली एक्सपायरी असल्यामुळे वीकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मित्रांनो बऱ्याच वेळेला मंगळवारी किंवा बुधवारीच प्रॉफिट बुकिंग होतं आणि आज एक हलक्या लेवलला स्लाइटली प्रॉफिट बुकिंग झाल्याचं दिसून येते. आणि एक्झॅक्ट नेमक्या काय प्लेसमेंट झालं हे आपल्याला नंतर संध्याकाळी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जो डेटा येईल ना त्या डेटामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि सर्वात महत्वाचं काय, आज मार्केटनं काय केलं हे काय करू आपण पहिल्यांदा बघून घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी जे तुम्हाला लेवल्स दिले होते, बाबा बँक निफ्टी काय करा, तुम्ही बाय करा. कुठून बँक निफ्टी बाय करा, 39,779 बाय करायचं झालं होतं. आणि एक्झॅक्ट सकाळी झालं काय, मार्केट मित्रांनो गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये काय एवढी जास्त मुवमेंट जे आहे ते आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे हे टार्गेट मिळायचा काय प्रश्नच येत नाही. पण त्यानंतर मित्रांनो मार्केट काय झालं होतं, एकदा या ठिकाणी आलं होतं, म्हणजे खूप खाली आलं. खाली म्हणजे कुठं आलं होतं मार्केट मित्रांनो, एक्झॅक्ट मित्रांनो आपण ज्या ठिकाणून बँक निफ्टीची सेलची पोझिशन घेणार होतो ना, 39,415 बँक निफ्टीला सेल करणार होतो. आणि एक्झॅक्ट मित्रांनो ह्या एरियामध्ये बँक निफ्टीनं 2 वेळा येऊन टच केले, आपल्या लेवलला रिस्पेक्ट दिलाय. म्हणजे तुम्हाला बाय ऑन डिप जे सांगितलं होतं ना मी कालच्या व्हिडिओमध्ये, काय सांगितलं बाबा ह्या लेवल पर्यंत ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी तुम्हाला मिळेल त्या प्रत्येक वेळेला बाय मध्ये ऑपॉर्च्युनिटी कन्वर्ट करा. आणि तुम्ही जर इथं बाय मध्ये ही ऑपॉर्च्युनिटी कन्वर्ट केली असती तर तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट जो आहे, खूप लोकांना जबरदस्त प्रॉफिट पण त्या ठिकाणी झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती जो आपला व्ह्यू होता तो कशा पद्धतीचा होता, तर सेम याच पद्धतीचा निफ्टीवरती देखील आपला व्ह्यू होता आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. विशेषतः आज निफ्टीवरती आपण बाय करणार होतो, कुठून 18,516 बाय करणार होतो. आणि एक्झॅक्ट निफ्टी ओपनच खूप गॅप अप ओपन झाला मित्रांनो. आणि गॅप अप ओपन झाल्यामुळे इथं निफ्टीन जो हाय तयार केलाय 18,604 हाय तयार केलाय. म्हणजे मार्केट गॅप अप ओपन झाल्यामुळे तिथं पण आपल्याला एक संधी व्यवस्थित मिळालेली नाही. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, आपली जी निफ्टीवरती बुलिश होता 18,516, इथून जर निफ्टीला तुम्ही बाय केलं असतं ना तरी पण तुम्हाला निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी
जी टार्गेट होती ही टार्गेट व्यवस्थित काय झाले असते या ठिकाणी 592 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं या ठिकाणी इझिली मिळालं असतं तुम्हाला या ठिकाणी जर मी मार्किंग करून जर दाखवलं तर तुमचे लगेच लक्षात येईल या ठिकाणी 90 काय होतं एक टार्गेट होतं आपलं आहे का या ठिकाणी 18,590 म्हणजे 516 ते 590 हे टार्गेट तुम्हाला इझिली निफ्टीने काय केलं असतं या ठिकाणी दिलं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं सेलचं पण कॉल मित्रांनो आपला इथं क्लोजिंगला ऍक्टिव्ह झाला होता. तुम्ही जर इथून सेल केला असता निफ्टीला तर 400 असेल 360 जे टार्गेट आहे ना ते इझिली या ठिकाणी अचीव्ह झालं असतं. 377 लो आहे आणि आपलं टार्गेट कितीच होतं साधारणतः 360 टार्गेट होतं म्हणजे एक्झॅक्ट हे पण टार्गेट काय झालं असतं या ठिकाणी अचीव्ह झालं. आणि काही लोकांनी प्रॉफिट देखील करून स्क्रीनशॉट काय केले त्या ठिकाणी पाठवले. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे सध्या जे टेक्निकल सेटअप आहे हे काय सांगते आणि ऑप्शनचं सेटअप काय सांगते. मित्रांनो मार्केटचा ज्यावेळेला मी मार्केट क्लोज झाल्यानंतर ह्याचा डेटा चेक केला ओआयचा डेटा चेक केला ऑप्शन चेन चेक केला त्यावेळेला अक्षरशः मला धक्का बसला हे पहिल्यांदा सांगतो मी स्पष्ट क्लिअर. कारण का ऑप्शन चेन मध्ये ज्या पद्धतीचं प्लेसमेंट झालंय ह्याच्यानुसार मित्रांनो आज ऍक्च्युली मार्केट जे आहे ना ते जास्त पडायला पाहिजे होतं पण मार्केट या ठिकाणी पडलेलं नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो ज्या पद्धतीनं या ठिकाणी मार्केटने ह्या लेवल्स होल्ड केलेत या ठिकाणी ही लेवल असेल ही लेवल्स असेल ही लेवल म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीनं बँक निफ्टीनं सपोर्ट घेतला आणि निफ्टीनं देखील मित्रांनो एक्झॅक्ट ह्या सपोर्टच्या खाली ज्या पद्धतीनं क्लोजिंग दिलंय एक्झॅक्ट क्लिअर मित्रांनो मार्केटमध्ये उद्या शार्प फॉल जो आहे तो तुमचा वेट करतोय मार्केटमध्ये. हे पहिल्यांदा काय करा खूप शार्प फॉल जो आहे तो मार्केटमध्ये वेट करतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग ह्या ऑप्शनचं सेटअप किंवा ऑप्शनचं प्लेसमेंट काय झालंय मार्केटमध्ये हे आपण पहिल्यांदा काय करू समजून घेऊ. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो विशेषतः तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीच्या ऑप्शन सेटअपमध्ये मित्रांनो एवढं पोझिशनल ओआय जो आहे तो एवढा व्हिजिबल नाही आहे ज्यामध्ये क्लिअर काही गोष्टी दिसत नाहीत नाही असं नाही. पण मित्रांनो ज्या पद्धतीनं आज कॉल रायटरनं ग्रीप घेतलंय हे कॉल रायटरचं ज्या पद्धतीचं कन्व्हिक्शन वाढलं हे क्लिअरली उद्या मार्केटमध्ये कॉल जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आपण मित्रांनो ग्लोबल सेंटिमेंट उद्या काय असणार आहे बाकीच्या गोष्टी काय असणार आहेत डोमेस्टिक क्यू काय असणार हे बघणार नाही आपण उद्या. उद्या फक्त आपल्याला ऑप्शनच्या सेटअपवरती काम करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो 18,500 या ठिकाणी आता कॉल रायटर येऊन उभा राहिला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कॉल रायटरनं आता ग्रीप घेतलेले आहे ह्या एरियामध्ये काय केलंय कॉल रायटरनं ग्रीप घेतलेय. त्याचबरोबर मित्रांनो 18,600 कॉल रायटरचं एवढं जबरदस्त कन्व्हिक्शन आहे जो आज हाय तयार केला ना तिथं जबरदस्त कॉल रायटिंग झालेलं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढे इव्हन 19,000 पण कॉल रायटिंग झालंय 18,700 18,800 पण कॉल रायटर झाले कॉल रायटिंग पण हेच्या पोझिशन असण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग मित्रांनो मार्केटमध्ये नेमकं एक्झॅक्ट पुट रायटिंग कुठं आहे तर मित्रांनो मार्केटमधलं जर पुट रायटिंग बघितलं ना तर 18,400 पुट रायटिंग होताना दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो 18,300 देखील पुट रायटिंग या ठिकाणी झालंय. आणि मित्रांनो 18,300 व्हायलेशन होणं ऑप्शनच्या दृष्टीने उद्या मार्केटला डायरेक्ट 18,000 काय करू शकतं डाऊन साईडला घेऊन येऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. असं क्लिअरली सेटअप निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तयार झालेलं आहे. काय सांगतोय मी एकदा 18,300 मार्केटनं ब्रेक केला ही रेंज जर ब्रेक केली तर निफ्टी मित्रांनो या ठिकाणी 18,000 उद्या किंवा परवा दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुमच्यासाठी वेट करतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मग हे कोणत्या लेवलवरून पॅनिक सेलिंगला सुरुवात होईल ते पण काय करेल मी तुम्हाला सांगेल. आणि चेंज इन ओवायचा जर विचार केला तर मित्रांनो हा चेंज इन ओवाय बघितल्यानंतरच अक्षरशः अंगावर काटा येतोय आजचा ट्रेडिंग सेशनचा. ज्या पद्धतीचं सेटअप आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं 18,550 18,600 कॉल रायटिंग झालंय आणि त्याच्यावरच्या सगळ्या स्ट्राईक प्राईसला ज्या पद्धतीने कॉल रायटिंग झालंय ना ते जबरदस्त आहे. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय सांगतोय मी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जसा निफ्टी या ठिकाणी 18,400 क्रॉस करून खाली जायला सुरुवात करेल आणि त्यानंतर 18,300 जर निफ्टीनं होल्ड नाही केला उद्या तर काय म्हणतात असा रेड बात ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचं सेलिंग जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येणार आहे. 18,300 खूप महत्वाचं आहे एवढं लक्षात ठेवा. 18,300 खाली निफ्टी निघाला
याचा अर्थ निफ्टीमध्ये 1.5 ते 2% फॉल जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये व्हिजिबल आहे हे क्लिअरली मी तुम्हाला आता सांगतोय. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये काय कंडिशन आहे मित्रांनो, तर बँक निफ्टीमध्ये आज जे कॉल रायटिंग झाले ना ते 39,800 जबरदस्त कॉल रायटरनं ग्रीप घेतलंय, त्याचबरोबर 39,900 देखील कॉल रायटरनं ग्रीप घेतलंय आणि 40,000 देखील या ठिकाणी कॉल रायटर आलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मार्केटला उद्या मित्रांनो हा जी 800 रेंज आहे 39,800 ह्या लेवलला दिवसभर मार्केट रिस्पेक्ट देत होतं, म्हणजे याच्यावरती मार्केट जायचा प्रयत्न करत होतं. या ठिकाणी मल्टिपल टाइम मार्केटने या ठिकाणी प्रयत्न केलेत पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये, पण दोन्ही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला सक्सेस झालेला आहे आणि आज एक्झॅक्ट या लेवलला येऊन काय केलंय कॉल रायटरने ग्रीप घेतलेले हे पहिल्यांदा काय करा लक्षात. आणि दुसरं मित्रांनो 39,500 या ठिकाणी सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर 39,000 खूप कमी टाइम फ्रेम मध्ये काय करेल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये स्क्रीनवर दिसण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो चेंज इन ओवायचा डेटा हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आणि परवादीच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 21 तारखेची जी एक्सपायरी आहे 20 आणि 21 तारखेच्या दोन्ही पोझिशनल डेटा हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. जे कॉल रायटिंग जे झाले मित्रांनो हे कॉल रायटिंग थोडं आश्चर्यकारक आहे मित्रांनो. इवन 39,500 देखील कॉल रायटिंग झालंय, त्याचबरोबर 39,600 देखील कॉल रायटर आलाय, म्हणजे इथं कन्व्हिक्शन त्यांचं वाढलेलं आहे. आणि इकडे वरती परत 39,800 आणि 40,000 तर कॉल रायटिंग झाले, म्हणजे हे फ्रेश आजच्या तारखेला झालेलं कॉल रायटिंग आहे मार्केटमधलं. मग मित्रांनो पुट रायटरची काय कंडिशन आहे मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल एक पुटच्या बदल्यात 6 कॉल सेल झालेत. काय सांगतोय मी, एक पी जर सेल केलेला असेल तर त्याच्या अगेन्स्ट 6 कॉल ऑप्शन जे आहेत ते मार्केटमध्ये सेल करण्यात आलेत, म्हणजे या पद्धतीचं कॉल रायटिंग आज मार्केटमध्ये झालंय. पण पुट रायटर अजूनपर्यंत पाठीमागे सरलेला तुम्हाला दिसत नाही ऑप्शन चेअर मध्ये, म्हणजे जो काय पोझिशनल ओवाय होता पुटचा तो फक्त कमी झालेला दिसतोय ऑप्शन चेअर मध्ये, म्हणजे फ्रेश शॉर्ट पोझिशन वगैरे घेण्यात आलेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ पुट रायटरचं कन्व्हिक्शन अचानक मार्केटमधून गायब होताना दिसून येतं आणि काही स्टॉक स्पेसिफिक मध्ये पण ही गोष्ट क्लिअरली दिसून आली. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये देखील सॉरी मित्रांनो उद्या एक जबरदस्त फॉल जो आहे तो इकडे ह्या रेंजच्या खाली येण्याची शक्यता नाकारत आहेत. मग या सिनारीओवरती मित्रांनो उद्या आपल्याला कुठल्या कोणत्या लेवल्स आहेत ज्या लेवल्सवरती काय करावं लागेल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करावं लागेल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक अलिस ब्लूची मी अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्याच्या मार्फत अकाउंट ओपन करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम सर्व्हिस घ्यायचं असेल, ऑलरेडी तुमचं अकाउंट ओपन असेल आणि तुम्हाला जर प्रीमियम सर्व्हिस घ्यायचं असेल तर ते पण काय केलं तुम्ही मंथली फक्त 2,000 रुपये प्रीमियम फी भरून पण 1 महिन्यासाठी ऍक्सेस घेऊ शकता. जबरदस्त कॉल मिळतील. बँक निफ्टीसाठी आपण फक्त 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून काम करतोय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, बँक निफ्टी हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ट्रेडिंगचं, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला तुम्हाला मार्केट जसा मूड चेंज करेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा मूड चेंज केला पाहिजे ह्या मार्केटमध्ये. तुम्ही जर मूड चेंज नाही केला आणि मार्केटमध्ये 2 ते 3 मिनिट जर लेट केलं तुम्ही ऍक्शन घेण्यासाठी तर मार्केटमध्ये खूप मोठा लॉस तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो किंवा खूप मोठा प्रॉफिट देखील 2 ते 3 मिनिटांमध्ये दिसू शकतो. त्यामुळे जे काय करायचं खूप फास्ट डिसिजन घेऊन प्रॉफिट बुकिंग असेल किंवा लॉस कटिंग असेल ह्या दोन्ही गोष्टी करायच्या, ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी सेल करायचं आपल्याला, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मी बँक निफ्टीला सेल करणार 39,331 वरून. काय सांगतोय मी, बँक निफ्टी आपल्याला कुठून सेल करायचं आहे, बँक निफ्टी सेल बिलो 39,331 वरून बँक निफ्टी आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेल करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्याच्या खाली बँक निफ्टी जायला निघाला तर तुम्हाला लगेच बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. बेरिश व्ह्यू ठेवायचा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पीई ऑप्शन जो आहे तो काय करायचा, तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचा. कोणता पीई ऑप्शन बाय करू शकता मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट 39,200 किंवा 39,300 पीई ऑप्शन जो आहे तो तुम्ही काय करा त्या ठिकाणी मित्रांनो बाय करा हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, हे ऑप्शन बाय करा तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो. त्याचबरोबर मी अजून एक जबरदस्त व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी बनवत आहे. काही लोकांचे मला पाठीमागच्या 3-4 दिवसामध्ये कॉल आले होते
त्यामध्ये राहुल नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांनी ऑलमोस्ट 20 लाख रुपयेचा लॉस जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये केलेला आहे. आणि त्यांच्या बोलण्यावरून मला ज्या गोष्टी लक्षात आल्या, एक ऑप्शन बायर ज्या चुका करतो ते काय नेमकं ऑप्शन बायर चुका करतोय, जर एक जबरदस्त ऑप्शन ट्रेडिंगचा एक व्हिडिओ जो आहे तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये शूट करून शनिवार रविवारी युट्यूबला काय करतोय अपलोड करतोय, किंवा पॉसिबल असेल तर त्या सब्जेक्टवरती एक लाईव्ह लेक्चर आपण घेण्याचं नियोजन जे आहे ते केलंय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ स्प्रेड करा आणि कमेंट्स करून पण सांगा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडेल का. ओके, काय करायचं मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. 39,331 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, 39,331 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर मित्रांनो 39,200 किंवा 39,300 पुट ऑप्शन बाय करायचा मित्रांनो. म्हणजे एटीएम किंवा इन द मनीचा ऑप्शन बाय करून तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय करावं लागेल, त्या ठिकाणी काम करावं लागेल. मित्रांनो ओटीएम ऑप्शन मध्ये कधीही पैसा जास्त बनत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं ऑप्शनचे प्रीमियम प्रॉपर वाढत नसतात, त्या ठिकाणी डेल्टा वगैरे तुमच्या सोबत काम करत नसतो. मग या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट बँक निफ्टी मध्ये काय भेटेल, तर पहिलं टार्गेट जे भेटेल ना तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी 39,025 पहिलं टार्गेट भेटेल. 39,025 पहिलं टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचे एक लेवल आहे आपल्यासाठी. त्यानंतर 38,941 बँक निफ्टी काय करतोय बघावं लागेल. 38,941 बँक निफ्टी जर होल्ड करत असेल मित्रांनो मार्केट ओपन झाल्यानंतर, तर त्या ठिकाणी 38,710 त्यानंतर 38,610 आणि त्यानंतर मित्रांनो 38,500 हे टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. आणि 500 खाली जर मार्केट निघालं तर 38,100 पर्यंत मार्केट जाण्यासाठी फक्त 10 ते 12 मिनिट लागतील. त्यानंतर काय सांगतोय मी, 10 ते 12 मिनिटांमध्ये बँक निफ्टी त्या सिनारीवरती 400 पॉईंट पडेल. पण मित्रांनो कधी पहिल्यांदा बँक निफ्टीला 39,331 खाली जाऊ द्या आणि त्यानंतर मी ज्या लेवल दिलेत ना फक्त त्या लेवल्स वरती तुम्हाला काम करायचं आहे. त्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट देऊन माघारी पण येऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो. दुसरं, बँक निफ्टीवर जर उद्या जर बाय करायचं असेल तुम्हाला तर बँक निफ्टी कुठून बाय करू शकता मग उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हे पण काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर मित्रांनो खूप महत्वाचं आपल्यासाठी काय आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी, जोपर्यंत बँक निफ्टी 39,645 च्या वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय करू नका. बँक निफ्टी बाय अबाव 39,600 च्या वरून काय करायचं तुम्हाला, बँक निफ्टी बाय करायचं 645 वरून काय करायचं या ठिकाणी बँक निफ्टी बाय करायचं. या सिनारीवरती मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 39,810 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर 39,949 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 40,010 टार्गेट भेटेल, सॉरी 40,060 टार्गेट भेटेल. आणि 60 जर बँक निफ्टीने होल्ड केलं तर मग खूप मोठा कॉल रायटर वगैरे आहेत ते पाठीमागे सरकलं तर बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते हायर साईडला मिळण्याची शक्यता. पण ज्या पद्धतीचा ऑप्शनचं प्लेसमेंट आहे ना मित्रांनो त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक हायर साईडला उद्या बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, उद्या मार्केटमध्ये क्लिअरली ऑप्शनचं सेटअप ज्या पद्धतीचं आहे, माझं टेक्निकल सेटअप मित्रांनो मार्केटचं पूर्ण बुलिश आहे पण ऑप्शनचं सेटअप क्लिअरली बेरिश दिसतंय म्हणून आपण मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवायला लागलोय. मे बी तो व्ह्यूज चुकीचा पण ठरू शकतो, नाही असं नाही, मार्केटमध्ये सर्व शक्यता असतात, सर्व प्रॉबॅबिलिटी होतात. काही ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह आला, काही अजून काही गोष्टी ओव्हरनाईट कॅरीमध्ये घडल्या काय, तर अचानक सेंटिमेंट खूप पॉझिटिव्ह होऊन मार्केट उद्या गॅप अप होऊन वर पण जाऊ शकतो, नाही असं नाही. पण सेटअप जे आहे त्यानुसार मार्केट उद्या डाऊन साईडला मला जाणं अपेक्षित आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीमध्ये उद्या काय करायचं आहे, तर निफ्टीमध्ये देखील उद्या जबरदस्त सेटअप आहे मित्रांनो, डोंट वरी. उद्या निफ्टीला सेल करायचं आहे. कुठून निफ्टी सेल करायचा आहे, 18,379 गेल्यानंतर निफ्टी सेल करा. निफ्टी सेल बिलो 18,379 खाली निफ्टी गेल्यानंतर सेल करा. 18,350 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,310 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,280 हे टार्गेट भेटेल, सॉरी 18,280 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,240 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,200 देखील टार्गेट मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर भेटू शकतं निफ्टीमध्ये. कारण निफ्टीमध्ये
मी तुम्हाला मगा सांगितलं वन है एका सहा या पद्धतीचं कॉल रायटिंग झालंय, म्हणजे कॉल रायटिंग खूप जास्त झालंय चेंज इन ओआय मध्ये. आता जर बघितलं खूप डेटा चेंज झाला, त्यामुळे मार्केटवरती व्ह्यू जो आहे तो आपला बेरिश असेल तिथं जास्त. तर मग निफ्टी उद्या बाय कुठून करायचा? मित्र निफ्टी बाय करायचा ना तो 18,524 च्या वरती गेल्यानंतर निफ्टी बाय करायचा. निफ्टी बुलिश असेल कुठं अजून निफ्टी बाय अबव 18,524 च्या वरून निफ्टी बाय करा. या सिनारीवरती मित्रांनो 18,550 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,592 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 18,620 हे टार्गेट भेटेल. आणि त्याच्यावर मार्केट काय जाईल असं वाटत नाही, शक्यता खूप कमी वाटते. आणि त्याच्यावर निघाल तर मग तिथं 60-70 पॉईंट पण निफ्टी वरती जाऊ शकतो, नाही असं नाही. पण मेनली ऑप्शनचं सेटअपवर उद्या आपला मेन फोकस आहे, त्यामुळे मार्केटवर बेरिश आहे. पण मार्केटवर जरी व्ह्यू बेरिश असला तर तुम्ही अग्रेसिव्ह बेरिश पोझिशन कुठेही घेऊ नका. त्या ज्या लेवल्स दिलेत त्या लेवल्स नुसार काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या युट्यूब चॅनलचं जरूर प्रमोशन करा. धन्यवाद. थँक्यू.